मालेगाव 100% पूरग्रस्त झाले होते. यावेळी अनेक सामाजिक संघटना दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य खाण्यापिण्याचे साहित्य ढवळी ग्रामस्थांना पुरवठा केला होता. हे साहित्य वाटप करण्याची जबाबदारी सरपंच सदस्य ग्रामसेवकांची होती. हे साहित्य वाटप न करता ग्रामपंचायतीमध्ये तसेच्या तसे ठेवले होते. ग्रामस्थांनी संबंधित सरपंच सदस्य व ग्रामसेवकाला विचारल्यावर आम्ही सर्व वस्तू वाटल्या आहेत म्हणून सांगितले, पण पूरग्रस्तांना आलेले काही साहित्य ग्रामपंचायतीमधील आतील खोलीत कुलपामध्ये वस्तू लपवून ठेवल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. त्या वस्तूंना बुरशी व धान्याला कीड लागली आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मारला. सर्व बाबींची चौकशी होऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मिरजेहून युवराज सोनवणे. लापराखोर झाली तसेच अनेक गोष्टी लापराखोर, त्या भाडेपट्टीचा असो, घर पडल्याचा असो, सदस्य परत सरपंच असतील, त्यांनी आपल्या बगलपट्ट्यांची नावं टाकून गोर गिरीपाड्यांच्यावर अत्याचार केला. त्याबाबत आपण काल परवा तहसीलदारांना साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि माझ्या ग्रामस्थांनी आक्षेपार्ह असतील, त्यांचे काही मित्रमंडळी असतील, त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, पवन कुके असतील यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि आज ढवळीच्या त्या भोंगळ कारभाराचा जो पाडा आहे तो आज पेपरला जो आला आहे तो मी तुम्हाला आता समजल. आणि या ठिकाणी आपण जे निवेदन सादर केलं की याबाबत वाचा फुटावी, तसेच त्या ढवळी ग्रामपंचायतीबाबत जी आमची म्हणणं आहे की तात्काळ ग्रामसभा आयोजित करून आमचं म्हणणं ऐकावं. 15 ऑगस्ट 2019 रोजी महापूर आला होता म्हणून तुम्ही ग्रामसभा घेतली नाही हे आम्हाला मान्य आहे. 2 ऑक्टोबर 2019 रोजी ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे तुम्ही ती टाळली ते आम्हाला मान्य आहे. मात्र आता आमच्या ग्रामस्थांच्या माझ्या बंधू भगिनींच्या ज्या अडाअडचणी आहेत त्यांच्यावर झालेला जो अत्याचार आहे त्याबाबत आम्ही जे अर्ज केला आहे त्या बंधू भगिनींच्या ज्या सह्या आहेत ते निवेदन आहे. ते निवेदन ढवळीचे सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांनी इथं येऊन स्वीकारावं. जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पत्रकार परिषद बोललेली आहे. त्या ढवळीचा जे भ्रष्टाचाराचा जो तवाड आहे तो संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जाईल. आज ढवळी ग्रामपंचायत ढवळी या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते तिथं जाऊन पाहणी केली असता पूरग्रस्तांच्यासाठी जो जवळजवळ 60-60 कोटी जो संपूर्ण गहू तांदूळ साखर असे अनेक तेलाचे डबे जवळजवळ 30-40 डबे होते ते आलेले ह्या ग्रामपंचायतीने योग्यरित्या वाटप केले नाही. अजून त्या ठिकाणी एक ते किट पडलेलं आहे, जे धान्य पडलेलं आहे त्याचा जबाबदारी द्यायला तयार नाही. आम्ही ग्रामपंचायतीला सर्व ग्रामस्थांच्या वतीने तिथं कुलूप टोकलेला आहे. त्या महिला या ठिकाणी बघत असतील ना, त्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. ते न्याय मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याबाबत त्या महिलांना न्याय मिळावा. आमचे जे हक्काचे पूरग्रस्तांसाठी जो निधी आला होता किंवा जे भाडेपट्टीसाठी भ्रष्टाचार झाला आणि त्याच्या बगलबच्चांची कामं केली आणि गोरगरीब ह्यापासून वंचित राहिला, तो का वंचित राहिला, का यांच्या पदस्थ द्यायचं होतं का? ढवळी गाव हे 100% पूरबाधित होतं. कृष्णा नदी काठापासून ढवळी गाव हे वट 200-300 फुटावर असलेलं गाव आहे. या ठिकाणी जर 3 किलोमीटर पलीकडं नदी होती तर ह्या ढवळी गावापासून पण तिथून शिवपर्यंत जर 3 किलोमीटर पाणी होतं, हा पूरपट्टा बघितला असता तर 8 किलोमीटरचा कृष्णा नदी किनाऱ्याचा पूरपट्टा होता. आणि हे त्यामुळे शासनानं आम्हाला 100% निधी पण जाहीर करतो आणि याबाबत आम्ही पाठपुरावा करतो असं सांगितलं होतं. मात्र ह्या ढवळीचे सरपंच सदस्य यांनी मोठा ग्रामसेवक यांनी या सर्वांनी मोठा भ्रष्टाचार केला आणि गोरगरिबांच्यासाठी न्याय देऊ शकले नाही. आमच्या बाबत जो अन्याय झालाय तो अन्यायाबाबत आम्ही वाचा करतो आहे. त्यासाठी अतिशय तातडीने ग्रामपंचायत व्हावी त्यासाठी हे सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा आणि ते निवेदन त्या देण्यासाठी सरपंच आहेत, सदस्य आहेत, ग्रामसेवक आहेत, तयार नाही गेली. आतापर्यंत जवळजवळ 2 तासाला मी तडकत बसलोय, कुणी निवेदन स्वीकारलं येत नाही. जोपर्यंत निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत आम्ही महिला व आम्ही सर्व ग्रामस्थांतून हलणार नाही आणि कुठे काढणार नाही आणि कोणतेही कामकाज ग्रामसभेचं होऊन देणार नाही. परत पाठवली मग कुठे गेली आमच्या नावची किट.
औषधाचं सगळ्या बॉक्स तसंच पडल्यात. साडेतीन महिने अजून साडेतीन महिने वाटप झाले नाही. आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.